आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शेतकऱ्यांचा एक रुपयाही सोडणार नाही, कारखानदारांनी सरकारच्या दारात बसावे, खासदार राजू शेट्टी कडाडले. कारखानदारांनी सरकारच्या दारात जाऊन बसावे, त्यांच्याकडून कर्ज मागावे, काहीही करून शेतकऱ्यांना ठरल्याप्रमाणे पैसे द्यावेत, आम्ही आमचा एक रुपयाही सोडणार नाही, तर कायद्यानुसार कारवाई करू, असे खासदार राजू शेट्टी कवठेसार येथील कामाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. शेट्टी पुढे म्हणाले, सध्या शेतकऱ्यांचे कर्ज निम्म्याहून कमी झालंय, याचा अर्थ त्यांच्याकडे पैसा आहे असे नाही, तर सरकारच्या धोरणाने शेतीमालाचे दर घसरत आहेत, म्हणून शेतकऱ्यांना कर्ज देण्यास कोणी तयार नाही. प्रत्येक बाबतीत असे सरकार शेतकऱ्यांच्यावर अन्याय करत आहे, अशी टीका केली. कवठेसार ते समडोळी वारणा नदी पुलाबाबत ते म्हणाले, हा पूल झाल्यास सांगली कोल्हापूर या मार्गास हा पर्यायी मार्ग असून याची शिफारस करून याबाबत लवकरच सर्वे केला जाईल. संघटनेच्या दबावामुळे म्हणा किंवा धाकांमुळे म्हणा, इकडे सांगली कोल्हापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना ऊस दराचा तेवढा काही फारसा फटका बसला नाही. काही कारखान्यांनी 28-29 रुपये दिले, काही लोकांनी 100-150 रुपये मागे राखलेले आहेत, पण अनेक बाहेर घालवणाऱ्या ऊस ज्या कारखान्याला घालवला आहे, उदाहरणार्थ कागवाड कारखान्याला घालून जाणं 3 महिन्याचं बिल मिळालेलं नाही, पंजंगीला फेब्रुवारी पासून मिळालेलं नाही, इकडं बांबवडेला घालणाऱ्याला पैसे मिळालेले नाही, अशा शेतकऱ्यांचे पैसे अडकलेले आहेत. आणि याचं कारण काय, तर ज्यावेळी आपल्या ऊसाच्या दराची बैठक झाली त्यावेळी साखर 3,500 होती, आणि ती साखर घसरत घसरत 26-27 पर्यंत आली, आणि अशा परिस्थितीमध्ये बाहेरच्या देशातून आणि साखर आत आली, या सरकारच्या या दरबदरी धोरणामुळं खऱ्या अर्थानं आज साखर उद्योगाचा आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. खर तर सीझन चालू असताना आंदोलन करून त्याचा अडथळा आणणं चुकीचं झालं असतं, किंवा आपल्या शेतकऱ्यांचा तोटा झाला असता, कारण उन्हाळ्यात मजुरांनी किती दमवले तुम्हाला माहिती आहे, पण थोडासा आम्ही संयम बाळगला. पण मी कालच साखर आयुक्ताला फोन करून सांगितलं, आता आम्ही काही थांबणार नाही. आता एकतर त्या कारखानदारांना सरकारच्या दारात जाऊन बसायला सांगा सरकारकडून काही, कारण सरकारच्या धोरणामुळे साखरेचा भाव पडलाय, काही शेतकरी जमावणार नाही आणि शेतकऱ्याचा काही पैसा खर्च कमी झालेला नाही, त्यामुळे जे काही ठरलेली रक्कम आहे ती त्यांना द्यावीच लागेल. त्यासाठी पैसा त्यांनी सरकारकडनं कर्ज मागावं, आधार मागावं, काय मागायचं ते मागावं, आमचा त्याला पाठिंबा राहील, पण आम्ही मात्र आमचा एक रुपये सोडणार नाही लक्षात ठेवा. आणि जर त्यांनी दिलं नाही तर कायद्यानुसार मग या सगळ्या कारखान्यांच्यावर कारवाई सुद्धा करायला लागेल, आणि जर केला नाही तर साखर आयुक्त एक दिवस तुम्हाला पुण्यात येऊन आमचा प्रसाद खावा लागेल, असा अशी धमकी वजा इशारा मी कालच साखर आयुक्ताला दिलेला. आणि आता गप्प बसून चालणार नाही, कारण महाराष्ट्रामध्ये जवळपास 5,000 कोटी रुपयांची थकबाकी राहिली आहे शेतकऱ्यांची. गावातील दलित वस्ती, पाणंद रस्ता खडीकरण, डांबरीकरण, काँक्रीटीकरण, समडोळी पाणंद रस्ता, पॅचवर्क, स्मशानभूमीत निवारा शेड, व्यायाम साहित्य वाटप, असे विकास कामांचे उद्घाटन खासदार राजू शेट्टी, सावकार मादनाईक, शुभांगी शिंदे, पंचायत समिती सदस्य सुरेश कांबळे, सरपंच दीपाली भोकरे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी राम शिंदे, ग्रामपंचायत सदस्य जनगोंडा पाटील, पोपट भोकरे, उपसरपंच शाबिरा फकीर, दीपाली माने, शाहजानबी लतीफ, संतोष गडदे, संदीप कांबळे, अमित पाटील, महम्मद रफीक मुल्लानी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी कवठेसारहून संदीप नांद्रेकर.